तर आता आपल्याला पाहिजे रीजन्स फॉर डिसोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म, कोणते कोणते कारण आहे ज्याच्यामुळे पार्टनरशिप फर्म डिझॉल्व होत असते. ओके, तर रीझन्स फॉर डिसोल्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्ममध्ये सगळ्यात पहिलं रिझन आहे आपलं व्हॉलंटरी डिसोल्यूशन, म्हणतो बाय व्हॉलंटरी ॲक्ट ऑफ पार्टनरशिप देमसेल्व. तर सगळ्यात पहिलं रिझन काय, बाय व्हॉलंटरी ॲक्ट ऑफ ॲक्ट ऑफ पार्टनर्स देमसेल्व्स. ओके, हे आहे फर्स्ट रिझन, पार्टनरची इच्छा झाली म्हणून त्यांनी डिसोल्यूशन केली, म्हणजे बंद केले व्यवसाय त्यांनी त्यांचा. सेकंड, व्हेन द पिरियड ऑफ पार्टनरशिप फर्म इज एक्सपायर्ड, व्हेन द पिरियड ऑफ पार्टनरशिप फर्म, व्हेन द पिरियड ऑफ पार्टनरशिप फर्म इज एक्सपायर. म्हणजे काय झालं की पार्टनरशिपमध्ये दोघं जण एकत्र आले आहेत, सपोज हा आबूराव आणि हा बाबूराव, हे दोघं जण आबूराव आणि बाबूराव हे दोघं जण एकत्र येऊन एक व्यवसाय चालू केला होता यांनी. हा व्यवसाय पुढं ते त्यांनी ज्यावेळेस व्यवसाय चालू करायचा होता त्यावेळेस त्यांनी असं ठरवलं होतं की हा व्यवसाय आपण काही वर्षांपर्यंतच मर्यादित करणार आहेत, नाहीतर सपोज काही अशा प्रकारचा व्यवसाय चालू केला होता त्यांनी की यांनी जो व्यवसाय चालू केला होता हा व्यवसाय यांचा दिवाळीमध्ये फटाक्यांचा स्टॉल लावला होता यांनी. काय केलं होतं, दिवाळीमध्ये फटाक्यांचा स्टॉल यांनी याच्यामध्ये लावला होता. तर हा फटाक्याचा स्टॉल यांनी लावताना त्यावेळेस असा विचार केला होता की आपण काही पिरियडसाठी फक्त दिवाळीसाठी पार्टनरशिप फॉर्म करायची. मग दिवाळीसाठी पार्टनरशिप फॉर्म यांची एस्टॅब्लिश झाली ती. ओके, तर या दोघांनी दिवाळीमध्ये फटाक्याचा स्टॉल चालू केला होता ए अँड बी, आबूराव आणि बाबूरावच्या ए अँड बी फटाका स्टॉल या पद्धतीने चालू केलं. यांनी काय सांगितलं की आपली जी फर्म आहे ती 31 ऑक्टोबर 2020 ते 31 ऑक्टोबर 2020 पर्यंतच काम करणार आहे. म्हणजे आपली पार्टनरशिप जी आहे ती 31 ऑक्टोबरपर्यंतच आहे. मग इथं काय म्हटलं आहे, व्हेन द पिरियड ऑफ पार्टनरशिप इज एक्सपायर्ड, पार्टनरशिपचा पिरियड एक्सपायर झाला, यांची फर्म 1 नोव्हेंबर 2020 ही फर्म काय होणार, डिझॉल्व होणार. म्हणजे कंपल्सरी डिझॉल्व करावी लागणार का, तर फिक्स्ड पिरियड पार्टनरशिप आहे. ही जी पार्टनरशिप आहे ती व्हॉलंटरी, म्हणजे ज्यावेळेस त्यांची इच्छा होईल त्यावेळेस ते पार्टनरशिप फर्म एंड करू शकतात. तर पहिले दोन पहिले कारण, पहिलं एक व्हॉलंटरी, सेकंड कम्प्लिशन ऑफ पिरियड मीन्स फिक्स पिरियड, याला ड्युरेशन असं पण म्हणू शकतो आपण. ओके, तिसरं रिझन पाहूयात, पार्टनरशिप कॅन बी डिझॉल्व्ड आफ्टर द कम्प्लिशन ऑफ स्पेसिफिक व्हेंचर. पार्टनरशिप कॅन बी डिझॉल्व्ड आफ्टर द कम्प्लिशन ऑफ स्पेसिफिक व्हेंचर. तिसरा पॉइंट पाहून घेऊयात, पार्टनरशिप कॅन बी डिझॉल्व्ड आफ्टर द कम्प्लिशन ऑफ स्पेसिफिक व्हेंचर. आता हा 2014 साली टॉपिक चेंज झाला, तेव्हापासून जॉईंट व्हेंचर हे काढून टाकण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला 12वीमध्ये 2014 च्या अगोदर
जॉईंट व्हेंचर हा टॉपिक होता स्टडीसाठी, काय आहे हे समजून सांगणार आहे. स्पेसिफिक व्हेंचर फॉर विच इट वॉज फॉर्म्ड, फॉर विच इट वॉज फॉर्म्ड, ज्याच्यासाठी ती पार्टनरशिप फॉर्म फॉर्म करण्यात आलती ती. आता हे एक्झाम्पल विसरून जाऊयात. सेकंड एक्झाम्पल, सेकंड टॉपिकसाठी हे एक्झाम्पल आपण पाहिलं होतं. आता आपल्याला जायचं आहे सेकंड एक्झाम्पलकडे, की तुम्ही रोडने जाताना एक बोर्ड पाहतात, पहा अशा प्रकारचं, इथं खड्डे खुड्डे खोदून ठेवलेले असतात, ओके, आणि इथं असं म्हणजे आता हे खड्डे खुड्ड्याचं काढून टाकू. पुढं असंच कंटिन्युअस आहे, ओके, पुढं कंटिन्युअस आहे अशाच प्रकारचं. तर हा काय आहे तुम्हाला समजून आलं असेलच, ओके, आणि इथं बोर्ड अशा पद्धतीने ते लावत असतात. अहेड वर्क इन प्रोग्रेस, अहेड रोड्स वर्क इन प्रोग्रेस और ब्रिज वर्क इन प्रोग्रेस, इथून गावातून जायला यायला रस्ता वगैरे ठेवत असतात अशा प्रकारचा. आणि हे असे कप्पे कप्पे वगैरे अशा प्रकारे प्रोडक्शन त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग होत असतं, ब्रिजचं वर्क चालत असतं त्यांचं त्याच्यामध्ये. तर हा आहे ब्रिज, ओके. ह्या ब्रिजचं काम करायचं होतं, या ब्रिजचं काम करण्यासाठी यांनी काय केलं की हा पूल बनवायचा होता उड्डाण पूल बनवण्यासाठी, तर हा वर्क इन प्रोग्रेस अशा प्रकारचं याच्यावर लिहिलेलं असतं. मग इथं त्यांनी वळण रस्ता दिलता इकडून असाच यूज करा, कधीपर्यंत ब्रिजचं काम होस्तोपर्यंत. एकदा ब्रिजचं काम झालं की नंतरून ते रस्ता यूज करायला मोकळा होतो, त्या ब्रिजवरून तुम्ही जाऊ येऊ शकतात. आता मेन प्रश्न इथं काय आहे की मला आपला हा प्रश्न मेन नाही आहे, ओके, मग पुन्हा इथून एक जायलेला रस्ता. आता काय केलं, एकाकडं स्टील होतं, एकाकडं सिमेंट होतं आणि एकाकडे लेबर होते. मग यांनी काय केलं, पूर्ण प्रकारचा पार्ट म्हणजे एक लेबरसाठी एकत्र आला, जॉन हा लेबर प्रोव्हाइड करणार होता, मार्शल हा स्टील प्रोव्हाइड करणार होता आणि स्मिथ हा सिमेंट रेती खडी वगैरे या प्रकारचं मटेरियल प्रोव्हाइड करणार होता. मग या तिघांनी काय केलं की या तिघांनी मिळून म्हटले की आपण या ब्रिजचं वर्क कंप्लीट करून देऊयात आणि याच्यासाठी टेंडर फिल करूयात. मग या तिघांनी हे ब्रिज कंप्लीट करून द्यायचं ठरवलं. काय कंप्लीट करून द्यायचं ठरवलं, हा ब्रिज कंप्लीट करून द्यायचं ठरवलं. म्हणजे यांनी जे हे एक ब्रिज घेतलेला आहे एवढाच वर्क कंप्लीट करून देणार. हे ब्रिज कंप्लीट झालं की यांचं पूर्ण रिलेशन पूर्ण बंद होणार. स्मिथ जे काही मटेरियल प्रोव्हाइड करेल ते फक्त ब्रिजसाठी प्रोव्हाइड करेल, जॉन जे काही लेबर प्रोव्हाइड करेल तो फक्त ब्रिजसाठी प्रोव्हाइड करेल, मार्शल जे काही सिमेंट प्रोव्हाइड करेल किंवा जे काही स्टील प्रोव्हाइड करेल ते ब्रिजसाठी प्रोव्हाइड करेल. म्हणजे यांनी हे पूर्ण वर्क कंप्लीट करून दिलं आणि हे जे वर्क फक्त कंप्लीट झालं तर यांची पार्टनरशिप कंप्लिशन ऑफ वर्क म्हणजे ब्रिज कंप्लिशन झाल्यानंतर कंप्लिशन ऑफ ब्रिज पार्टनरशिप डिझॉल्व्ड. पार्टनरशिप काय होणार, डिझॉल्व होणार. म्हणजेच काय सांगितलं, स्पेसिफिक व्हेंचर म्हणजे काय, तर एखादं जे काही काम असेल, मग जसं रस्त्याचं काम आहे त्या प्रकारेच त्यांनी बिल्डिंगचं काम घेतलं असेल, दोन चार जणांनी एकत्र येऊन बिल्डिंगचं काम घेतलं, पार्टनरशिप एस्टॅब्लिश केली फक्त एक स्पेसिफिक काम करण्यासाठी. मग जिथं स्पेसिफिक काम करण्यासाठी एखादं व्हेंचर घेतलं म्हणजे एखादं काम घेतलं जातं यालाच आपण काय म्हणतो, व्हेंचर. मग कंप्लिशन ऑफ व्हेंचर झाल्यानंतर ती पार्टनरशिप जी आहे ती काय होते,
डिझॉल्व होत असते. ओके, हे समजलंच असेल. एक्झाम्पल पाहूयात पुढचं काय पाहिलं. आता तिसरा पॉईंट, पार्टनरशिप कॅन बी डिझॉल्व आफ्टर द कम्प्लिशन ऑफ अ स्पेसिफिक व्हेंचर फॉर विच इट वॉज फॉर्म्ड. फॉर विच इट वॉज फॉर्म्ड फॉर ब्रिज. कशासाठी फॉर्म झालं ते, ब्रिजसाठी फॉर्म झालं ते. ब्रिज कम्प्लीट झाला, यांची पार्टनरशिप पण काय होणार, डिझॉल्व होणार. जॉन मार्शल स्मिथ आत्ता जे पार्टनर्स होते ते ब्रिज कम्प्लीट झाल्यानंतर पार्टनर राहणार नाहीत, त्यांची फर्म राहणार नाही. हां, नवीन टेंडर भरलं, नवीन पार्टनरशिप एस्टॅब्लिश होईल त्यांच्यामध्ये. ओके, एखाद्याचा क्वेश्चन असेल की सर त्यांनी नवीन टेंडर भरलं, आणखी एक ब्रिजचं वर्क घेतलं किंवा एखाद्या बिल्डिंगचं काम घेतलं त्यांनी, तर मग ती नवीन पार्टनरशिप झाली. एक ब्रिज कम्प्लीट झाला त्यांचा की त्यांची ती पार्टनरशिप संपली, पुन्हा ते नवीन पार्टनरशिप तयार करू शकतात. ओके, जाऊया आता पुढच्या पॉईंटकडे. इन्सॉल्वन्सी ऑफ ऑल पार्टनर्स ऑर ऑल पार्टनर्स एक्सेप्ट वन. इम्पॉर्टंट पॉईंट आहे. इन्सॉल्वन्सी ऑफ ऑल पार्टनर्स ऑर ऑल पार्टनर्स ऑर ऑल पार्टनर्स एक्सेप्ट वन रिझल्ट इन टू डिझोल्यूशन. रिझल्ट इन टू डिझोल्यूशन. आता या पॉईंटचं मीनिंग समजून घेऊयात. इन्सॉल्वन्सी ऑफ ऑल पार्टनर्स. आता इन्सॉल्वन्सीचं मीनिंग माहितीच आहे तुम्हाला. मी सांगितलं होतं पा मुलांना, तुम्हाला मी सांगितलं होतं की या दोन हाताला ॲज्युम करायचं. ओके, या साईडला जसं की बॅलन्स शीट पाहतात तुम्ही, ही आहे सपोज एखाद्या पार्टनरची बॅलन्स शीट किंवा एखाद्याची पर्सनल बॅलन्स शीट पाहूयात आपण पर्सनल. ओके, तर या बाजूला आपल्याला दिल्या जातात ॲसेट्स, या बाजूला दिल्या जातात आपल्याला लायबिलिटीज. मग ॲसेट्स आणि लायबिलिटीज म्हणजे या झाल्या ॲसेट्स, या झाल्या लायबिलिटीज. आता हे दोन्ही पॅरलल आहे पहा. ओके, म्हणजे ॲसेट्स इक्वल्स टू लायबिलिटी. ओके, आता सपोज याची ॲसेट जास्त आहे, याच्या ॲसेट काय जास्त आहे, याच्यामध्ये लायबिलिटी पाहिजेत आउटसाइडर्स लायबिलिटी फक्त, बाहेरच्यांचं देणं पाहिजे. ओके, एखाद्या व्यक्तीची जर ॲसेट जास्त असेल आणि लायबिलिटी कमी असेल तर हा पर्सन झाला सॉल्वंट, म्हणजे आपण त्याला या प्रकारे डिनोट करतो. एखाद्या व्यक्तीची ॲसेट आणि लायबिलिटी दोन्ही समानच आहे, हा पण पर्सन झाला सॉल्वंट. पण एखाद्या व्यक्तीची लायबिलिटी जास्त आहे आणि ॲसेट कमी आहे तर हा झाला इनसॉल्वंट. म्हणजे ही केस, लायबिलिटी जास्त ॲसेट कमी. ओके सर, असं कसं, तुम्ही तर इतक्या दिवस सांगितलं की दोन्ही बाजू टॅली होतात. बरोबर आहे बाळांनो, मी सांगितलं तुम्हाला टॅली होतात, परंतु टॅली ॲसेट जे आहे, रिअल ॲसेट जर कमी झाली असेल तर इथं फिक्टिशियस ॲसेट वाढलेली दिसेल. जो अपने होते हुए भी अपनी नहीं है वो है फिक्टिशियस ॲसेट. जो अपनी तो है लेकिन अपनी नहीं है, मतलब वो ॲसेट अपने पास तो होती है लेकिन उसके लिए कुछ वैल्यू रिसीव नहीं होती, मार्केट में कुछ एक्सचेंज वैल्यू नहीं होती अपने पास. ओके, और आता लायबिलिटी कधी कळणार आपली कमी आहे का जास्त आहे. पार्टनर्स कॅपिटल आपण किंवा कॅपिटल अकाउंट जे मॅनेज करत असतो त्याच्यावरून आपल्याला समजतं लायबिलिटी, बाकीचे आउटसाइडर्स लायबिलिटी कमी आहे का जास्त आहे. तर ज्या व्यक्तीची ॲसेट कमी आहे आणि लायबिलिटी जास्त आहे तो असतो इन्सॉल्वंट पर्सन. मग आता हे इन्सॉल्वंट पर्सन म्हणजे, आता समजून घेऊयात हे इन्सॉल्वन्सीचं समजलं तुम्हाला. ओके, पुन्हा एक पार्टनरशिप एस्टॅब्लिश करूयात आपण. पुन्हा पार्टनरशिप एस्टॅब्लिश केल्यानंतर आता याच्यामध्ये समजून घेऊयात, हे तिघ पार्टनर आहेत. यांचे चेहरे जर पाहिले तर तुम्ही उदास दिसतील तुम्हाला यांचे चेहरे. ओके, तर हे आहेत पार्टनर. हे पार्टनर आहेत, हे तिघं पण इन्सॉल्वंट आहेत. तिघं पण कोण आहेत, इन्सॉल्वंट. म्हणजे काय, यांची लायबिलिटी जास्त आहे. यांची काय, लायबिलिटी जास्त आहे. लायबिलिटी ग्रेटर दॅन ॲसेट्स, म्हणजे यांची ॲसेट सफिशियंट नाही आहे यांची लायबिलिटी पेड करण्यासाठी. ओके, तर आता आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की हे सगळेच इन्सॉल्वंट झाले, दिवाळखोर झाले हे.
तर गव्हर्नमेंट काय करतं ह्यांच्याबरोबर सगळेच इन्स्टॉलमेंट झाल्यानंतर अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 यू कांट एंटर इन टू अ व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट विथ इन्स्टॉलमेंट पर्सन्स. तुम्ही एखाद्या व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट जर तुम्हाला करायचा असेल तर तो व्हॅलिड कॉन्ट्रॅक्ट तुम्ही इन्स्टॉलमेंट पर्सनबरोबर करू शकत नाही. म्हणजे एखादा चांगला करार करायचा, कारण काय याच्याकडून आधीच लोकांचे पैसे बुडालेले आहेत, तर हा कोणाचेही पैसे देण्यासाठी त्याची ऐपत नाही, कोणाचे पैसे तो देऊ शकत नाही, म्हणून याच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करू नका. मग यांची पार्टनरशिप डिझॉल्व करावी लागेल. कधी? सर्वच पार्टनर इन्सॉल्वंट झाल्यानंतर. किंवा काय झालं, आता हा हसतो इथं, आपण असं काय दाखवूयात, आता इथं हा हसतोय, म्हणजे हे बाकीचे दोन्ही पार्टनर इन्सॉल्वंट झालेले आहेत, हे इन्सॉल्वंट झालेले आहेत, हा एवढा एकटाच सॉल्वंट आहे. आता मला सांगा, पार्टनरशिपची डेफिनेशन आपण ज्यावेळेस बघितली, वेअर टू आर मोर पर्सन्स कम टुगेदर अँड डुईंग बिझनेस ॲक्टिव्हिटी फॉर शेअरिंग प्रॉफिट्स ऑफ द बिझनेस कॅरीड ऑन बाय ऑल ऑर एनी ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल. दोन किंवा दोनपेक्षा जास्त पार्टनर एकत्र येतात, ते बिझनेस करतात, त्या बिझनेसमधला प्रॉफिट वाटून घेतात, ते सगळ्यांच्या वतीने काम करतात, एकटा सगळ्यांच्या वतीने काम करतो किंवा सगळेच त्याच्यामध्ये काम करतात, याला आपण पार्टनरशिप म्हणतो. आता मला सांगा, हे दोघं तर पार्टनरशिप फॉर्ममध्ये राहायच्या लायकीचे नाही, म्हणजे त्यांची कॅपॅसिटी नाही आहे. हा एकटाच एकट्याच्या याला एकट्याच्या बिझनेसला पार्टनरशिप फॉर्म म्हणू शकतो का? नाही. मग जर एकट्याची पार्टनरशिप फॉर्म म्हणू शकत नाही तर ही फॉर्म काय करावी लागेल, डिझॉल्व करावी लागेल. पण आधी जे सांगितलं, तिघं इन्सॉल्वंट म्हणजे इन्सॉल्वन्सी ऑफ ऑल पार्टनर्स, नंतर काय सांगितलं, एक सोडून बाकीचे सगळे इन्सॉल्वंट ऑर ऑल पार्टनर्स एक्सेप्ट वन, एकाला सोडून जर बाकीचे पार्टनर सगळेच इन्सॉल्वंट झाले तर रिझल्ट इन टू डिझोल्युशन, ती फॉर्म तुम्हाला डिझॉल्व करावी लागेल. जाऊयात पुढच्या पॉईंटकडं, कधी डिझोल्युशन करावं लागेल. इल्लीगल ऑर अनलॉफुल बिझनेस ॲक्टिव्हिटी, इल्लीगल ऑर अनलॉफुल बिझनेस ॲक्टिव्हिटी रिझल्ट्स इन टू डिझोल्युशन. रिझल्ट्स इन टू डिझोल्युशन, ते कशाचे लक्षण आहेत, डिझोल्युशनचे लक्षण आहे. त्याच्यामध्ये काय होणार, डिझोल्युशन होणार. कधी? इल्लीगल ऑर अनलॉफुल. आता पुन्हा प्रश्न, सर ज्यावेळेस तुम्ही इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप किंवा पार्टनरशिप अकाउंट शिकवत होतात त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं, फीचर्स ऑफ पार्टनरशिपमध्ये सांगितलं होतं की विच इज परमिटेड बाय लॉ, द बिझनेस विच इज परमिटेड बाय लॉ, ओनली दिस काइंड ऑफ बिझनेस स्टार्टेड बाय पार्टनर्स. ओके, म्हणजे तुम्ही बिझनेस चालू करतानाच सांगितलं होतं की ज्या बिझनेसला कायद्याने परवानगी आहे तोच बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकतात, अदर बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकत नाही. तर पुन्हा हा पॉईंट काय इथं डिस्कस घेतला आहे, कारण काय बाळा हो, नंतरून पण गव्हर्नमेंटच्या रेग्युलेशननुसार एखादा चालू बिझनेस इल्लीगल डिसाईड केला जाऊ शकतो. असं होऊ शकतं का? होऊ शकतं. सपोज एखादी प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी होती पार्टनरशिपची, जे की गव्हर्नमेंटच्या रेग्युलेशनमध्ये आत्ता गेल्या वर्षी एक GR आलता बा, प्लॅस्टिक यूज करायचा नाही. 2 वर्षामध्ये आपण पाहिलं प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग कुठं मिळत नव्हत्या, आत्ता सध्या मिळत असतील, परंतु कंपनीला रिस्ट्रिक्शन आणलेलं आहे, इल्लीगल बिझनेस डिसाईड केलेला आहे, प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरिंग. ओके, तर हे प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरिंग आधी लिगल होतं, गव्हर्नमेंटने सांगितल्यानंतर तो काय झाला, इल्लीगल झाला. मग हा बिझनेस तुम्हाला बंद करावा लागेल, हा बिझनेस तुम्हाला काय करावा लागेल, बंद करावा लागेल. हां, हा बिझनेस बंद करावा लागेल म्हणजे याचं काय करावं लागेल, तुम्हाला डिझोल्युशन करावं लागेल. मग पुन्हा तुम्ही विचारता, सर हा बिझनेस बंद करून त्यांनी दुसरा बिझनेस चालू केला तर ती नवीन पार्टनरशिप तयार होईल, कारण ह्यांनी यांचा जो पर्पज आहे, काय प्रोडक्शन करणार आहेत, हे यांनी यांच्या पार्टनरशिप डीडमध्ये दिलता. पार्टनरशिप डीडमध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही या प्रकारचं मॅन्युफॅक्चरिंग करणार आहे, जर रजिस्टर्ड फर्म असेल तर.
परंतु पहिल्याचे पार्टनरशिप बंद करून नवीन पार्टनरशिप तयार होऊ शकते, परंतु तो बिझनेस त्यांना त्यांचं नेचर चेंज करावं लागेल. ओके, समजलं आहे. पण इलिगल ऑर अनलॉफुल बिझनेस जो तर स्टार्ट करू शकत नाहीत, परंतु नंतरून काही लॉ चेंज झाला, ज्युडिशरी नोटिफिकेशन आले त्यांना त्या पद्धतीने, तर त्यांना ते चेंज करावं लागेल. पुढे आहे पार्टनरशिप ॲट विल कॅन बी डिझॉल्व बाय गिविंग नोटीस ऑफ 14 डेज. पुढचा पॉईंट कोणता आहे? पार्टनरशिप ॲट विल कॅन बी डिझॉल्व बाय गिविंग